छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस शिल्लक आहेत मात्र विरोधकांना अजूनही चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उमेदवार मिळत नाहीये त्यांची उमेदवाराची घोषणा झाली नाही दुसरीकडे इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवेसी दोन दिवस इथे ठाण मांडून आहेत आज त्यांच्या ग्रामीण भागामध्ये सभा देखील आहेत याचा सगळ्याचा कसा परिणाम होईल का हे आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीचा प्रश्न आहे कोण आहे तुमच्या विरोधात उमेदवार नाही अजून काही त्याने निश्चित निश्चित केलं नाही परंतु इम्तियाज जलिलचं आहे आणि इम्तियाज जिल्ह्याला असं वाटतं की यांच्यामध्ये काही खूप फाटाफोट होईल खूप लोक उभं राहतील हिंदूंमध्ये मग मी निवडून येईल तसं नाही आता यावेळेस यावेळेस काय माहिती आहे का यावेळेस इम्तियाज जलीलने काहीच काम केलं नाही फक्त चमकेशगिरी केली लोकसभेत तर मी पण अनेक वेळेस भाषणं केलेलं आहे त्यावेळेस आमच्याकडे सोशल मीडिया त्यावेळेस नव्हती आता फक्त थोडंसं एक कारण हे दोन खासदार असल्यामुळे त्यांना एकच मिनटं मिळतो किंवा जास्तीत जास्त दोन मिनटं मिळतात त्या दोन मिनिटांमध्ये सुद्धा ओवीसी बोलतात पण इम्तियाज जल नाही बोलत कधी बोलला की लगेच तो इकडे पाठवून देतो आणि मग लोकांना वाटतं क्या नाव आहे कसं बोलतात आणि काय झालं इतकं सुद्धा नंतर मग बाकी कसं एक, बोलतात एका एकाही गावात ते गेला नाही एकाही गावात इमच्या जल हे गेले नाही आणि मी तुम्हाला सांगतो की त्याचा राग पण लोकांना आहे आणि त्यांनी कोणाचंच काम केलं नाही इथं काय समित आहे मी म्हणून अनेक वर्षापासून काम करतो इथं लोक आले भेटायला की हे काम आहे साहेब आणि ते काम झालं पाहिजे अशी त्यांची मागणी असते ते आपण केलं पाहिजे आपण करतोय ते पण प्रत्यक्षात ह्या लोकांनी काहीच केलं नाही आणि म्हणून लोकांची त्यांच्याकडची जी खूप जाणव त्यांना रीग होती ती आता बंद झाली आणि कोणी येत नाही म्हणून दुसरा असं की तुमच्या विरोधात इकडनं महा विकास आघाडीकडनं उमेदवार मिळत नाहीये का नाही असं त्यांचं काय आता काल मुख्यमंत्री युतीकडून काल मुख्यमंत्री अचानक येऊन गेले रात्री विमानतळावर काही जण भेटले त्यांना आणि त्याच्यामध्ये कोण ना कोणी ते नक्की करतील आपण असं समजायचं नाही ते सुद्धा त्यांचा पक्ष मोठा आहे महायुती मोठी आहे आणि महाविकास आघाडी त्याच्यापेक्षा मोठी आहे तर त्यामुळे महाविकास आघाडीला त्या ठिकाणी टक्कर देण्याची प्रयत्न ते, 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 ते करतात परंतु टक्कर देता येत नाही असं झालं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो हरकत नाही आपण कधी कधी विरोधकांना कमी समजायचं नाही विरोधक खूप मोठा आहे आणि त्याला आपल्याला पाडायचं आहे ही जिद्द निर्माण केली पाहिजे ती जिद्द आमचे सर्व कार्यकर्ते निर्माण करतात ओव्ही सी दोन दिवस येतात हाण मांडून बसले आता म्हणजे ॲक्च्युली ओवीसी तिथे काल म्हणजे एका मुस्लिम कार्यकर्त्याने सांगितलं मला की ओव्हिसी आहेत हे लेकिन हमने हम कोय नाही इव्हन तुम्हाला सांगतो काल मग म्हणजे आंबेडकर जयंतीच्या वेळेस एक त्यांचे जे जु जुने कार्यकर्ते त्यांनी खूप मोठं स्टेट, टाकल हो स्टेट टाकला होता ते स्टेट टाकलं पण तिथे ओ सी आले हे त्याच्या आधी निघून गेले ओ सी गेले हे नंतर तिथे आले उलट माझं स्वागत केलं त्यांनी हां परंतु ते म्हणजे त्यांच्यामध्ये बेने बे बेबनाव बे खूप चालला आहे आणि ते ठीक आहे आपलं काय त्याच्याबद्दल काय बोलत नाही अजून करा म्हणजे आमचा फायदा मुस्लिमांचे जे धर्मगुरू आहेत त्यांची एक बैठक ओबेसेननी घेतली आणि इम्तियाज जली यांना मतदान करण्याचं आवाहन केलं दिल्लीमध्ये जी एक बैठक झालेली आहे त्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये त्याने हे सांगितलं की हम मोदी के खिलाफ हैं और मोदी के साथ में जो होंगे उनके खिलाफ रहेंगे और इसके लिए हम मोदी के खिलाफ जो जो भी है उनको हम वोटिंग करेंगे आज इम्तियाज जलील हा मोदीच्या खिलाफ नाही तो बी टीमवाला आहे तर त्यामुळे त्यांचं काही होणार नाही परंतु ही दिल्लीमध्ये जवळपास एक सहा महिन्यापूर्वी एक मोठी बैठक झाली सगळे इमाम तिथे आले आणि त्यांनी हे नक्की केलेलं के आहे की के आपण आपल्या सगळ्यांना सांगू त्या ठिकाणी फतवा असेल मस्जिदमध्ये बोल बोलणं असं असं त्यांचं म्हणणं मला होतं आणि म्हणून मी या ठिकाणी तुमच्या तुम नावाचा फतवा काढला आमच्या नावाचा फतवा नाही मोदींच्या विरोधात फतवा काढतायत ते तुम्हाला मतदान करा नाही असं नाही म्हणणार ते परंतु ते म्हणते की मोदी के खिलाफ जो बी उनको आपण साथ देंगे मोदी साथ नाही देणे गे मुस्लिम तुम्हाला साथ देतील रोज मला आता मी तिथे ईदगामध्ये गेलो तर काय तुम्ही लोकांनी हे केलं ईदगामध्ये मी मी सांगतो ईदगाहमध्ये मी आज नाही मी पालकमंत्री असतानासुद्धा जायचो आमदार असतानासुद्धा जायचो खासदार असतानासुद्धा मी गेलेलो आहे असं नाही का नाही आहे आणि माझे मुस्लिम कार्यकर्ते जे आहेत ते स्वतः म्हटले की साहेब अनेका 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 जवळपास माझा प्रश्न आहे मतदान तुम्हाला करतील करतील करती मुस्लिम बांधव मला मतदान करतील किती प्रमाणात क आता ते प्रमाण माहीत नाही पण ते करतील ते करतील आणि सर्व धर्मीय सर्व समाजाचे लोक सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी मला मतदान ओबीसीना साथ देणार मला मतदान करणार साथ देतील नाही म्हटलं ना मी आता ओबीसी ला साथ देतच नाही ते कालच व्यासपीठावर निघून गेले ते यायच्या आधी मग समजून घ्या की काही नाही ओबीसी साथ न देता तुमच्या पाठीशी उभं राहतील असं तुम्हाला मी एकच सांगतो एकच सांगतो मतदान मतदार हे जे असतात मतदान करण्यासाठी आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांना नमस्कार करावा लागतो विनंती करावं लागते आम्ही सगळ्यांना विनंती करतो आज संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजी महा लोकसभा मतदारसंघाला सर्व धर्मीय लोकांचे माझी भेट झाली सर्व धर्मीय सगळ्या धर्माचे मग जैन समाज असेल ब्राह्मण समाज असेल मराठा समाजाचे लोक तर सहा महिन्यापूर्वीपासून मला भेटले सगळे भेटले आणि त्यांना हे वाटतं की मागच्या वेळेस चूक झाली आता मी चूक करणार नाही म्हणजे सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी आहेत इमामांना भेटून फायदा होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं काल ती बैठक घेतली तर त्याच्या आधी काही लोकांनी इथे इथल्या मौल्यशी बैठक घेतली होती तर त्यांनी सांगितलं की हम बिलकुल नाही त्यांची ओटी आता काल कालची बातमी अशी होती की हे गेले तरी त्यांनी इमामांनी त्यांना काही साथ दिली नाही बरं पहिले हमको साथ तुमने क्या किया दंगे प्रसाद अंदर गे ये असं डायरेक्ट म्हणतात ते म्हणून ते होणार सभा घेतल्या तर सभा घेतल्यानंतर सुद्धा किती लोक येतात धन्यवाद <laughs> आ, हे ते चंद्रकांत खैरे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आ, मुस्लिम यावेळी त्यांना मतदान करतील त्यांच्या पाठीशी उभा राहतील ओबीसीला साथ देणार नाहीत काल देखील ओबीसींनी मुस्लिम समाजातील मौलवींना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि सभा जरी घेतल्या तरी त्यांना प्रतिसाद मिळणार नाही असा मोठा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे कॅमेरामॅन बाळासाहेब पाचवणे कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट